राज्यामध्ये दुष्काळ आहे, पण हे जे सरकार आहे, नाही नाही, माझं म्हणणं आहे की हे सरकार पॉलिसी पॅरालिसिस. आज महाराष्ट्रामधलं जे सरकार आहे ना, हे आईस करण्यात, आईसचा अर्थ आपल्याला माहिती आहे का? आईस म्हणजे आय सी ई, बर्फ नव्हे. आईसचा स्पेलिंग इज आय सी ई. इन्कम टॅक्स, सी बी आय आणि ई डी हे तीन करण्यात इतकं सरकार व्यस्त आहे, म्हणजे फॅमिलीज तोडा, सरकार पार्ट्या तोडा, इतके व्यस्त असतात ना, प्रशासनाला बिचाऱ्यांना वेळच मिळत नाही, एवढे व्यस्त असतात त्याच्यामुळे. त्यामुळे ते मी सातत्याने म्हणते की महाराष्ट्र सरकारमध्ये पॉलिसी पॅरालिसिस झालं आहे. त्याचं अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते पॉलिसी पॅरालिसिसची. एक पॉलिसी पॅरालिसिस झालेलं म्हणजे धनगर, मराठा, मुस्लिम आणि लिंगायत आरक्षणामध्ये काही निर्णय झालेला. त्याच्यानंतर वन मोर पॉलिसी पॅरालिसिस, महागाई बेरोजगारीवर काही तोडगा काढलेला नाही. वन मोर पॉलिसी पॅरालिसिस. आणखीन एक, नंबर तीन, की ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात येतात त्या महाराष्ट्रात राहत नाहीत, त्या दुसऱ्या राज्यांमध्ये जातात. चौथा मुद्दा मी तुम्हाला सांगते, आज दुष्काळ आहे राज्यामध्ये. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, काही ठिकाणी दुष्काळ आहे. किती किती मागण्या, मी स्वतः गेले 3-3.5 आठवडे मागणी करते. माझ्या ज्या भागाची मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते तिथे अडचणी आहेत. का नाही तिथे? पॉलिसी पॅरालिसिस. अंबेजोगाईला तुम्ही प्रश्न मांडताय, पॉलिसी पॅरालिसिस, का नाही निर्णय होते? अशी किती असंख्य उदाहरणं मी तुम्हाला सांगू पॉलिसी पॅरालिसिसची. आणि 3-3 आठवडे कॅबिनेट मीटिंग मिळत नाही. आठवड्याला, तुम्हाला आठवत असेल तुम्ही किती वर्ष मंत्री झाला, आठवड्यातून एक कॅबिनेट नसायची, असायलाच पाहिजे. आता ह्या वेळी 3 आठवड्यांनी कॅबिनेट झालेली आहे. एक तर कॅबिनेट वेळेवर, हे तुम्ही माहिती काढू शकता, कॅबिनेट वेळेवर सुरू होत नाही, विषयावर यायलाच 1 तास लागतो. तुम्ही स्वतःचे तुमचे कॉन्टॅक्ट असतील विचारा, 11 कॅबिनेट 12 सुरू होते, असं महाराष्ट्रात कल्चर कधी नव्हतं. आरक्षणासाठी विचारला, हे प्लीज मी अनेक वेळा म्हणले आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलीही फूट झालेली नाही. देअर इज नो स्प्लिट इन द NCP, पहिला मुद्दा. दुसरा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय हे आदरणीय शरद पवार आहेत, आणि महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत. हे पक्षाची पोझिशन आहे. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या काही 9 आमदार आणि 2 खासदार यांनी एक वेगळी भूमिका घेतली आहे, जी आमच्या आयडियॉलॉजीला, आमच्या जी वैचारिक बैठक राष्ट्रवादी काँग्रेसची आहे त्याला ती न पटण्यासारखी आहे. म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात ॲक्शन घेतलेली आहे. आम्ही त्यांना विचारलेलं आहे की आम्हाला तुम्ही ही जी ॲक्शन घेतली त्याचं उत्तर आलं पाहिजे. त्याबरोबर आम्ही लोकसभा, विधानसभा आणि राज्यसभा ह्या सगळ्या स्पीकर्सला पत्र लिहिलेलं आहे की यांनी सरकारच्या विरोधात ॲक्शन घेतलेली आहे, याचं आम्हाला उत्तर आलं पाहिजे. अजूनही आम्हाला उत्तर आलेलं नाही. मी तुम्हाला एक छोटं लीडरशिप इज अबाउट ओनरशिप. लीडर हाच अत्यंत चांगला लीडर कुठला असतो? जो चांगलं झालं तर टीमला क्रेडिट देतो आणि वाईट झालं तर म्हणतो आय टेक ओनरशिप. दॅट इज लीडरशिप. कुठलंही पुस्तक काढा, कुठलंही करा, दॅट इज लीडरशिप. त्याच्यामुळे जर एखादा होम मिनिस्टर त्याच्या काळात हे झालं असेल, ही हॅज टू टेक शो लीडरशिप. म्हणजे सोयीप्रमाणे लाल दिवा, प्रायव्हेट प्लेन, चॉपर ह्या सगळ्या सुखसुविधा, आणि ज्याच्यामुळे जालन्याच्या लोकांना लाठी चार्ज करता, महिलांना मारता, तेव्हा मी नाही करत, ऐसा नाही चलेगा. छित भी मेरी, पट भी मेरी, नाही चलते. आंदोलक म्हणतात की फडणवीसांनी राजीनामा दिला, अर्थातच दिलाच पाहिजे. माझं पहिल्या दिवसापासून मत आहे त्यांच्यावर, दिलाच पाहिजे. आणि त्यांनी अतिशय चांगली उदाहरण दिली. आजपर्यंत ज्यांना ज्यांना दिलेलं आहे त्याला कुठलाही हात लावता कामा नये. प्लीज मी रिपीट करते आहे की आत्तापर्यंत भारतात आणि महाराष्ट्रात ज्या ज्या समाजांना आरक्षण दिलं आहे ते तेवढंच ठेवायचं, तसंच ठेवायचं, दुसऱ्याचं काढून एकाला द्यायचं असं नाही. आमची मागणी आहे की आहे ते तसंच ठेवायचं आणि कॅप वाढवायचा. तामिळनाडूमध्ये जसं केलेलं आहे ते मॉडेल महाराष्ट्राने करावं. काय आता स्पेसिफिक झालं? नाही नाही, याचं उत्तर द्यायचं ना. दादा त्या दिवशी मुंबईत नव्हता, राखीच्या दिवशी. आणि ते राखीचं केवढं कन्फ्युजन होतं त्या दिवशी, की इतक्या वाजता आणि तितक्या वाजता, देवा सो मच कन्फ्युजन. आणि दादा त्या दिवशी नव्हता. थोडासा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. कधी आयुष्यात एकतर पवारसाहेबांचं कर्तृत्व काढायची वेळ झाली तर सगळ्यांचाच खूप वेळ जाईल. कारण का आत्ता धनंजय मुंडे ज्यांच्या बरोबर आहेत सरकारमध्ये, त्यांनीच आदरणीय पवारसाहेबांना
पद्मविभूषणांनी मान सन्मान केला आहे. तर कदाचित थोडीशी जर त्यांनी माहिती घेतली केंद्र सरकारकडून किंवा त्यांचा सी वी वगैरे हा सगळा इंटरनेटवर इझिली मिळेल की पवारसाहेबांनी कुठल्या जिल्ह्यासाठी काय केलं, तर ती माहिती खूप इझिली अवेलेबल आहे. एक दुसरं, बऱ्याच लोकांनी त्या दिवशी त्यांच्यावर काय काय त्याच्यावर भाष्य केलं. मला एकच असं, माझं हे वैयक्तिक मत आहे की आयुष्यात हे मी पाळते. आता मी कशी वागू शकते हे मी कंट्रोल करू शकते, तुम्ही कसे वागणार मी कसं कंट्रोल करणार, पण आयुष्यात कधीतरी कोणीही माझ्यासाठी दोन पैशाचं जरी केलं असेल ना, तर ते मी आयुष्यभर लक्षात ठेवते. हे माझ्या आईवडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार आहेत, आणि माझ्यापेक्षा वयानी मोठे जे लोक असतात त्यांच्याबद्दल बोलणं हे माझ्या संस्कारात बसत नाही. त्याच्यामुळे आता काही लोक काही बोलत राहतात त्या राज्यामध्ये, आणि जर त्यांना माहिती हवी असेल तर ती माझ्याकडे आहे, मी त्यांना हवी असेल ती कधीही त्यांना देऊ शकतो. त्यांनी त्या दिवशी दोन उदाहरणं दिली, एक गोवारीचं हत्याकांडाचं दिलं त्या काळामध्ये, तेव्हा पिचड साहेबांनी राजीनामा दिला होता, ते त्या डिपार्टमेंटचे मंत्री होते ते. दुसरं, मला त्याला ऑब्जेक्शन आहे, ते मुद्दामून दादाच्या समोर त्यांनी केलं का ते. जेव्हा त्यांनी मावळचं उदाहरण दिलं, त्याच्या दोन चुका मला देवेंद्र फडणवीसांच्या स्टेटमेंटमध्ये खटकल्या. एक तर तेव्हा होम मिनिस्टर कैलासवासी आराराबा होते, आराराबा आज हयात नाही, त्याच्यामुळे आबांची ती केस काढणं मला तरी माणूस की वाटली नाही. आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी झालं नाही. आणि त्याच व्यासपीठावर पुण्याचे पालकमंत्री अजितदादा बसले होते, त्याच्यामुळे काय गरज होती, महाराष्ट्र दुसरी उदाहरणं नाही. म्हणजे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खाली दाखवायचं पाप हे देवेंद्र फडणवीसांच्या कुण्यात होतं, मग ते बाहेरचे असू दे किंवा आतले असू दे, दोन्ही उदाहरणं ऑब्जेक्शनल होती मला. चला ठीक आहे, त्यांनी पवारसाहेबांवर टीका करायला आवडतं कारण का त्याच्याशिवाय हेडलाईन होत नाही, त्याच्यामुळे पवारसाहेबांवर टीका केली माझं काय म्हणणं नाही, ठीक आहे, तो अधिकार आहे देवेंद्रजीना. पण अजितदादा तिथेच बसले, तुमच्या बरोबरचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या विरोधात बोलायचं स्टेटमेंट आणि आर आर आबा नसताना ते स्टेटमेंट करायची काय गरज होती देवेंद्रजींना. बारामती रस्त्यावर